नमस्कार, हाँ, मानसी सावंत प्राइम टीवी चॅनलच्या आजच्या या कार्यक्रमात तुमचे सगळ्यांचे स्वागत करता। तर इष्टानो, चातुर्मासान जाय तितके सण येतात, पण एक सण जो चौथीच्या मागे येता आणि ज्याची आम्ही आतुरतेन वाट पळयतात तो म्हळ्यार नवरात्रा। नवरात्रेक आम्ही देवीची 9 दिवस आणि 9 राती आराधना करता, शक्तीची आराधना करता। तर अशा या नवरात्रेचो आरंभ जो असा तो झाल्लो असा। तर गरबा आणि दांडिया हो एक लोकनृत्य जो गुजरातात खेळटा तो आम्ही नवरात्रेक खेळतात। आणि हो लोकनृत्य गुजरातकूच सीमित न उरता जगभर प्रसिद्ध झाला। आणि गोयात नवरात्रीच्या वेळार वेगवेगळ्या थळांचेर, जसे की देवळां, मंडप, सार्वजनिक थळांचेर आम्ही गरबा आणि दांडिया खेळतात। आणि या थळांचेर स्पर्धेचे आयोजन जाता। तर आमचे जे गोयचे तरणाटे असा ते दांडिया ग्रुप घेऊन ह्या स्पर्धेत भाग घेतात। तर असोच एक जो ग्रुप असा, दांडिया ग्रुप, तो आमच्या मध्ये उपस्थित असा, ताचे नाव जावन असा कुलमाया ग्रुप। तर ह्या ग्रुपातले आमच्या बरोबर आज असा त्यांचे अध्यक्ष गुरुदास आणि दिव्या गावकर। तर चला तर आम्ही त्यांच्याकडे वळूया। तर तुमच्या दोघांचे हांव आयच्या या कार्यक्रमात खूप खूप स्वागत करता। तर माझो पहिलो प्रश्न असो जावन असा की गरबा आणि दांडिया हाचे नवरात्रीन महत्व किदे असा? नमस्कार, हांव गुरुदास गावकर, कुलमाया कला संघ हांचो अध्यक्ष। गरबा दांडिया हेचो महत्व मिन्स 9 दीस, म्हणजे 9 देवीची आम्ही पूजा करता। आणि असे म्हटले होता की 9व्या दिसा दसऱ्या दिसा म्हणटा की जेन्ना राम अयोध्येन येयलो तेन्ना हो दसरो सादर केला असं म्हणटा। म्हटल्यार जेन्ना 9 रुपां देवीन घेतलेली, 9 दिसा जी आम्ही पूजा करता पळय, 9व्या दिसा दसऱ्या दिसा तेणीन महिषासुराचो वध केल्लो। सो गरबा ही मोस्टली देवी नवरात्री खातीर कित्याक करता की दुर्गा देवी असा पळय त्याच्या खातीर ही गरबा केली वता। आणि दांडिया ही जेन्ना कृष्णा गोकुळान रास खेळटालो त्या खातीर ही दांडिया हो नृत्य प्रकार हो तेन्नाच इन्वेंट झालो। सो मोस्टली आम्ही हे गरबा दांडिया नवरात्रा खातीर बीन करता। आणि कृष्णा रास खेळटालो पहिली त्या काळात आम्ही दांडियाचोच उपयोग करताले, ते हातीन गरबा बीन खेळ नसले। सो हो डिफरन्स असा की गरबा हे देवी खातीर खेळली वता आणि दांडिया ही कृष्णा खातीर। तुमचा जो कुलमाया कला संघ ग्रुप असा ताची सुरवात केन्नाच्यान झाली आणि कशी झाली? हां, ॲक्च्युली हो 5 वर्ष पहिली आम्ही स्टार्ट केलो। हांव पहिली दुसऱ्या ग्रुपात वयतालो, सो थंयच्यान हे स्टार्ट झाले। म्हणजे म्हाका पहिलीच्यान डान्सान इंट्रस्ट असलो, म्हणजे जेन्ना गरबा दांडिया म्हणटा पळय आम्ही, जशी नवरात्रा येता आम्ही जेन्ना ते सॉंग ऐकता तेन्ना ऑटोमॅटिकली आमचे हात आणि पाय नाचपाक स्टार्ट करता। सो तो रिदम जो मनान बसता पळय अजून सुद्धा, म्हणजे 1-2 महिने असा, 3 महिने असा म्हणटकणी सगळ्या भितर एक क्रेज तयार जाता ऑडियन्सा भितर, लोकां भितर की ना गरबा दांडिया जातली, एक आमकां पफॉमन्स करपाक जाय। इवन वर्कशॉप चालू आसता ह्या दिसांनी, वर्कशॉप्स आसता सगळे आसता। सो त्या माध्यमाच्यान आतां लोक शिकता कितें तरी ही गरबा दांडियेचो प्रकार जो गुजराती फॉर्म आसा तो खंय तरी आमी फुडें व्हरता, जावं लोक हो फॉर्म फुडें व्हरता। सो ते जेन्ना हांव धाकटो आसलो हांव ग्रूप पळयतालो वचून की सगळे ग्रूप पळयतालो, म्हाका दिसतालें ही कसली स्टायल, कित्याक धाकटे आसतना कळना की तुमी एक्च्युली कितें आमचे गोवन आसा ते 17-18 तरांचे प्रकार आसा, ते आमी धाकटे आसताच्यान पळयतच येयल्या। म्हणजे हो जो प्रकार आसा तो आमी केन्ना, हांवें तरी मोस्टली केन्ना पळोवं नासलो। सो जेन्ना आमी फस्ट टायम पळयलो पळय तेंचो रिदम, तेंचो कॉस्ट्यूम, तेंचो जे म्हणजे जे डिफरंट कलर्स आसता कॉस्ट्यूमाक, ते सामके असे अट्रॅक्ट करतात। त्यांचे सॉंग्स असतात ते म्हणजे हाय एनर्जेटिक असतात, इवन ते स्टिक्स घेऊन नाचता हे ते, सो ते पळोवपाक चड बरे दिसताले। सो माझे त्यांना तकलेन येले की जर ते म्हणजे बाकीचे ग्रुप जे गोवन असतात ते करू शकता जाल्यार आम्ही कितें करू शकना। आणि मेन म्हटलं कितें जाता की आम्ही म्हणजे तुम्ही पहिलं असले की 70 तालुक्याच्या थंय मोस्टली जे लोक असा ते म्हणजे विलेज पीपल असा, तेंका ही सगळी नॉलेज नसली। सो माझ्याकडे बीन एक ऑपॉर्च्युनिटी असली की ना गावातले लोक भुरगे एकीकडे करप, त्यांचं टॅलेंट असा तो 4 जणांकडे पावून तेंकाय कितें तरी स्टेज दिवपाक, त्यांचं शोकेस करपाक टॅलेंट। सो ते धरून हांवें तो ग्रुप 5 वर्ष पहिली स्टार्ट केलो। स्टार्ट जेन्ना केल्लो आम्ही तेन्ना म्हणजे म्हाका खबर नसलो की इतको बरो रिस्पॉन्स येतलो म्हणून। फस्ट इयरच आमकां इतलो बरो रिस्पॉन्स येयलो की ना नॅक्स्ट इयर आमकां करपाक एक मोटिवेशन मेळ्ळें लोकां कडल्यान की तुमी करा म्हणून। आणि जशें की आमचे जे MLA आसा तेंच्यांनी बीन आमकां खूब सपोर्ट केले ह्या बाबतींत।
सो तशें म्हणजे एक टॅलंट जर आसा जाल्यार तो वाट स्वताच करता आपली, आपूणच जिद्द दिवन फुडें सरपाक जाय की कितें तरी क्रिएटिविटी करतलो जावं कितें तरी इन्वेन्शन करतलो म्हण. सुंदर सुंदर, कारण तुवें तो ग्रूप फॉर्म केलो आनी गांवच्या भुरग्यांक म्हणजे तांचे टॅलंट लोकां फुडें लोकां समोर हाडले म्हटल्यार ती व्हडली गजाल. तुमकां फर्स्टूच हितून पयल्याच हितून तुमकां इतके म्हटल्यार प्रोत्साहन मेळ्ळें लोकां कडल्यान. तर जशें तुवें सुरवातीकूच सांगलें की गरबा ही आमी देवीक करता आनी दांडिया ही कृष्णाची रासलीला दाखोवपाक करता, तर असे खुबशे असे ग्रुप्स आसा गोंयान जे एक्ट्स करता, कळ्ळें तुमकां, कालीचो एक्ट, महिषासुराचो वधाचो एक्ट किंवा रासलीला करतात, तर तुमचो ग्रूप असो एक्ट करता काय आणि तो केल्यार सुद्धा तो कित्याक करतात तुम्ही? हय, आम्ही करता. आम्ही गेल्या फावटी नरसिंह एक्ट दाखयलो, त्याच्या पहिली आम्ही म्हणजे कृष्ण जल्म दाखयलो आणि दुर्गेचो एक दाखयलो, कालीचो एक दाखयलो. ह्याच्या फाटल्यान एकूच हे आसा की माझ्या थ्रू म्हणजे जसे म्हाका दिसता पळय ते हांव तुमकां सांगूक सोदता की जशें हांवें म्हटलें की जे मायथॉलॉजी आसा त्यो स्टोरी कोण म्हणजे रिफर करना. आतां आमची गीतां आसा, भगवत गीतां आसा, ती कोण म्हाका तरी दिसना की म्हाका दिसता 50% सुद्दां लोक ती प्रिफर करना, म्हणजे भितर कितें आसा कितें ना ते लोकांक खबर ना. सो ह्यो एक मिडियम जावं शकता की जे आमची मायथॉलॉजी स्टोरी आसा म्हणजे आदी कितें घडलें ते एक भुरग्या पर्यंत पावोवच्या खातीर हो मिडियम जावं शकता. म्हणजे जे आम्ही आता रास लीला दाखयता, कृष्ण जल्म दाखयता, सो ते भुरगे चड म्हणजे आम्ही असे म्हणता की जे आम्ही दोळ्यांनी पळयता न्हू ते जास्त आमच्या लक्षात उरता ना की कानांनी ऐकलेले, कित्याक आम्ही वेळ म्हणजे आम्ही जर डिस्टर्ब असा जाल्यार ती गोष्ट आम्ही सोडून देता, म्हणजे जे दोळ्यांनी कितें आम्ही पळयता तेचेर चड लक्ष वयता. सो म्हाका बीन तशेंच दिसता की जे आम्ही कितें करता म्हणजे एक आतां रास लीला दाखयली, कृष्ण जल्म दाखयलो, आतां विष्णूचे जशे की 10 अवतार आसा, 9 अवतार ऑलरेडी जाला, 10वा अवतार अजून येवना. सो कितें आसा ते अवतार आमकां लोकां पर्यंत पावपा खातीर हो एक मिडियम जावं शकता. परशुराम अवतार आसा, कृष्ण अवतार, राम अवतार आसा, मागीर जशें की आमी गेल्या फावटी नरसिंह अवतार दाखयलो. सो तो एक असो एक मिडियम जावं शकता की भुरगे ते लक्षांत दवरूं शकता की ना हे पयलीं घडलां आणि आमकां फुडें खंय तरी व्हरपाक जाय. सारखे सारखे, हांव आय टोटली अग्री. कशें कित्याक ल्हान भुरगीं जीं आसा जीं पळयतात की बाबा कृष्ण नाचता, कृष्णाचे म्हटल्यार ल्हानपणासून तेचे स्टोरीज कितें तुमी दाखयता ते एक रेजिस्टर जाता तेंच्या तकलेन, ते तेंच्या बरोबर खूब टायम उरता कशें आनी तेंकां स्टोरी कळटा. तर तुमी आतां जो ग्रूप आसा तुमचो कुलमाया कला संघ, ह्या ग्रुपाची स्पेशलिटी कितें, म्हणजे तुमच्या ग्रुपान अशें वेगळेपण कितें आसा जे बाकी ग्रुपांनी ना? हां, वेगळेपण मिन्स कितें की आमी जे स्टेप्स आसा आमचे ते युनीक आसता, जे बाकीचे ग्रुपान तुमकां पळोवपाक मेळचे ना. म्हणजे एवरी इयर जी आमी कोरियोग्राफी करता ती ओन आसता, म्हणजे कॉपी कोणाची नसता, ती कितें तरी क्रिएटिविटी घेवन करता. इवन एक्ट सुद्दां आसता ते आमचे ओन आसता, म्हणजे आमी आमकां कितें बरें हितून आमी करूं शकता, जे म्हणजे जो एक इजी मिडियम जावं शकता की सगळे लोक कनेक्ट जावं शकतात, तशी आम्ही स्टोरी पोर्ट्रे करतात. जसे गुरुदासान सांगले की आमच्या ग्रुपाचे क्रिएटिव्हिटी खूप असा, ते आम्ही स्टेप्स जे असतात त्यो आमच्यो युनीक घालता म्हणटकच, म्हणजे सगळ्यांच्या परस आमचे स्टेप्स जे असतात न्हू ते सगळे युनीक असतात, की आम्ही तो आपली तो एक कोरिओग्राफर जाऊन ते आपल्या हातून बेस्ट म्हणून घालता स्टेप्सी. सो तेतूतल्यान आमचो ग्रुप सो म्हणजे चड बरो कसो आसा असं म्हाका दिसता. आणि एक्ट एक्ट बीन तसंच असा की एक्ट आम्ही तसंच करता म्हणल्या आमचो एक्ट बी म्हणजे युनीक कसं तसंच असता. द्रौपदी वस्त्रहरण तो आम्ही एका वर्षा केलेलो, म्हणजे फाटल्या गेल्या वर्षा तो केलेलो आम्ही, जो अजूनपर्यंत कोणी करूंक ना, तो मोस्टली चढ कोणी करू नसलो ह्या हातूर, सो तो आम्ही घेतलेलो एक्ट. खूप सुंदरसे असे तुम्ही उत्तर दिले तुम्ही दोघांनी, आणि तुमचा खूप खूप धन्यवाद मानता की तुम्ही आमच्या प्रोग्रामात आयली आणि आमकां तुमचा वेळ दिला म्हणून. तर इष्टानो, हो आशिल्लो कुलमाया कला संघ ग्रुप 70 हांगासल्लो, आणि असेच आम्ही नवीन नवीन ग्रुप्स तुमच्या फुड्यान घेऊन येतली. पण ताज्या पहिली हो कुलमाया कला संघ ग्रुप असा त्यांचं एक आम्ही एक लहानसं परफॉर्मन्स पळवूया. Thank you.
पार्वती उपकार करो, रक्त बीज का श्रृंगार करो, बचा लो हम सभी के प्राण, इस सृष्टि का उद्धार करो। संघ ह्या ग्रुपाचो एक लहानसो परफॉर्मन्स तुम्ही पळयल्लोत असा। तर अशेच आम्ही नवीन नवीन दांडिया ग्रुप्स तुमच्या मुखार घेऊन येतले ओनली ऑन प्राइम टीव्ही। पळयत रावात प्राइम टीव्ही। देव बरे करूं।